उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये पीडितेवरती जो अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्या प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंभीर दखल घेतली आहे. दोषींवरती कठोर कारवाई करण्याबाबत मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितलंय. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना योगी आदित्यनाथ सरकारनं केली आहे. उत्तर प्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी 3 सदस्य SIT स्थापन करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार हत्याकांड घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारखा दिशा कायदा संपूर्ण देशात लागू करावा, नराधमांना फासावरती लटकवावं अशी मागणी त्यांनी केली. नवनीत राणा यांच्याशी याचबद्दल सविस्तर बातचीत केली आमचं प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. उत्तर प्रदेशामध्ये एका तरुणीवर बलात्कार करून तिची जीप कापून तिची हत्या करण्यात आली आणि आता तिचा जो आहे तो मृतदेह पोलिसांनी परस्पर जाळण्याचा आरोप पोलिसांवर, उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात येत आहे. आपल्यासोबत याचविषयी अधिक बोलण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला तुम्ही सांगा, उत्तर प्रदेशामध्ये एका तरुणीवर जे आहे तो बलात्कार करण्यात आला, त्याच्यानंतर तिची जीभही कापण्यात आली, काय सांगा? ज्या पद्धतीने ते एक महिलासोबत एवढा दरिंतर जे हाल होत आहे आमच्या देशामध्ये, त्याच्यासाठी कडक नियम आणला पाहिजे. जर देशामध्ये येत नाही आहे, केंद्रामध्ये येत नाही, तर पण त्यांचे राज्यामध्ये त्यांनी हे तरतूद आणून, ते तरतूद अनुसार जसं आंध्र आणि तेलंगणामध्ये त्यांनी तरतूद आणून जे रेप पीडित आहे त्यांना न्याय देण्याची एक नवीन लॉमध्ये प्रक्रिया आणली आहे, तसंच प्रत्येक राज्यांनी ह्याला इम्प्लिमेंट केला पाहिजे आणि असे लोकांना, असे दरिंदर लोकांना रोडवर आणून, चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे आणि फाशी देऊन प्रत्येक व्यक्ती जो असे विचारधाराचे आहे त्यांना एक सीख दिली पाहिजे की आमच्या देशामध्ये जर असं काही महिलांसोबत झालं तर त्याच्यासोबत असंच होणार आहे. प्रत्येक महिला त्याचे डोळे असंच TV वर असतात जेव्हा एक आधी महिलासोबत होते, कारण की मनात भीती असते की माझी मुली कॉलेजमध्ये जाते, माझी मुली शिकायला जातात, जॉबवर जातात, तिच्यासोबत झाला तर तिला न्याय कोणी देणार नाही आहे. कारण की आत्ता अजूनपर्यंत आमच्या लॉमध्ये तरतूद आलीच नाही, केलीच नाही की फाशी भर चौऱ्यात जर आणून फाशी दिली तर मला वाटते करणारच भीती वाटन. आणि योगी सरकारची जी गोष्ट करत आहे, मला अपेक्षित प्रत्येक CM कडनं तोच आहे प्रत्येक राज्यामध्ये की महिला या विषयावर खूप गंभीर आहे. आम्हाला जेवण एक वेळा नाही भेटला तर आम्हाला चालते, पण असे प्रकारमध्ये जर आरोपीला सजा इमिजिएट, सुनवाईस नको, आम्हाला सुनवाईस पाहिजे नाही, कोणताही कोर्ट नाही, इमिजिएट कोर्टामध्ये गेल्या चार्जशीट दाखल झाली की इमिजिएट त्याला फाशी दिली पाहिजे. 7 वर्ष त्यांचे परिवाराचे चपला घासून जातात, तिथपर्यंत त्यांना नाही भेटत नाही. हैदराबाद आणि तेलंगणासारखाच दिशा कायदा जो आहे तो संपूर्ण देशात लागू व्हावा असंही नवनीत राणांनी सांगितलं आहे. अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.